सी 24 तास एक पाऊल पुढे। सचिनला महासेंचुरी ठोकल्यानंतर सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, तसंच राजकीय नेत्यांनी सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या। सचिनचे चाहते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा त्याचं मनापासून कौतुक केलेलं आहे। सचिननं टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत असंच राज ठाकरे म्हणालेत। गेल्या काही महिन्यापासून सचिनच्या महाशतकाची प्रतीक्षा केली जात होती। अखेरकार सचिनने 100वं शतक बांगलादेश विरोधात लावलेलं आहे। सगळ्यांनाच या गोष्टीचा मोठा आनंद झालेला आहे। यावेळी आपण बोलणार आहोत सचिनचे मित्र राज ठाकरे यांच्याशी। राजजी, गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने प्रतीक्षा केली जात होती, सगळ्यांच्या मनात होतं की कधी हे शतक होणार, कधी हे शतक होणार, अखेरकार हे शतक झालेलं आहे, काय म्हणायचं? काय म्हणणार, याच्यावर काय आनंद झाला। खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे पॅचेस असतात, म्हणजे तो काय सचिनचे त्याच्या मागे गेले वर्षभर काही एफर्ट्स नव्हते, अशा लवाग नाही, त्याच्या रन्स होत्या, सगळ्या होत्या, आपणच आपल्या खरं तर त्याच्याबद्दलच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या आहेत, त्याच्यात हे 100वं शतक अशा गोष्टीला वेळ लागला। खरं तर मागे त्या वानखेड स्टेडियमवरतीच ही गोष्ट झाली असती, पण देवास ठोक काय ते, पण आता ही गोष्ट पूर्ण झाली, याच्याबद्दल काय आनंदच आहे। खरं तर मी मघाशी प्रतिक्रिया देताना मी म्हटलं की खेळतोय बिचारा तो, आपण फक्त बघतोय, तरी आज असं वाटतंय सुटलो बाबा एकदाची आपण। हीच खरं तर माझी फर्स्ट रिॲक्शन, ज्यावेळेला मी ऐकलं त्यावेळेला मला माझ्या तोंडातनं फक्त एवढंच आलं, सुटलो बाबा एकदाची। सुटला 7-8 महिन्यापासून आपण बघितलं तर अगदी जवळ सचिन यायचा आणि आउट व्हायचा, त्यावेळी प्रसंगी सचिनवर टीका देखील व्हायची, अशावेळी म्हणजे टीकाकारांना उत्तर आहे किंवा काय, आपण कशा शब्दात हे सगळं वर्णन करू शकतो? मला असं वाटतं सचिनच्या खेळाबद्दल कोणी बोलूच नाही, आणि त्याने रिटायर व्हावं वगैरे हे जे काय सगळ्या गोष्टी चालू होत्या, खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय हा स्वतः सचिनच घेऊ शकतो, बाकीच्यांना लुडबुड करायची तर खरं तर आवश्यकता नाही, गरज नाही। त्याचा फॉर्म चांगला आहे, तो रन्सही चांगल्या करतोय, आणि सगळ्याच गोष्टी तो करत होता, असं नव्हतं की तो काही करत नव्हता, की नुसत्याच काहीतरी पाट्या टाकतोय असं काही नव्हतं, त्याचे एफर्ट्स दिसत होते, शतक होत नव्हतं एवढाच फक्त मुद्दा होता, आणि तो त्याच्या बॅटनेच सगळ्यांना उत्तर देत असतो, मला असं वाटतं आज पण त्याने बॅटनेच उत्तर दिलं। तुम्ही टेलिव्हिजनवर आता मॅच बघत होता, साधारण 80 आसपास, असे 80 आसपास सचिन आला, त्याच्यानंतर तो अगदी धीम्या गतीने खेळत होता, त्यावेळेस तुम्ही ऐकली असेल, कॉमेंट्री ऐकली असेल किंवा माहिती घेतली असेल? काही माहिती वगैरे काहीही घेत नव्हतो, आणि कारण ते आपल्याच ठोके चुकायला लागतात सगळ्या, तो जितक्या जवळजवळ यायला लागतो, आणि गेल्या साधारणपणे वर्षभरामध्ये अनेकदा असं झालं की तो खूप जवळजवळ येतोय, चांगला खेळतोय असं दिसतंय, आणि त्याला तो आउट झालाय, त्याच्यामुळे मी त्या भानगडीतच पडलो नाही। मी आज त्याचं शतक झाल्यावरती मला जे फोन आले बस तेव्हाच मला कळलं, म्हणजे आपल्या मनामध्ये एवढी भीती निर्माण होते की सचिनचं शतक होतंय होत नाही, त्यामुळे तुम्ही मॅचच बघितली नाही? पण हे 100वं शतक असं नाही, कुठचंही शतक होताना भीतीच असते, आत्ताचं काही फक्त 100वं शतकाचा विषय नाही। तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आहात, म्हणजे मुंबईला आल्यानंतर सचिनला भेटणार आहात का, काय कशा पद्धतीने? अर्थातच मुंबईला आल्यावर भेटणार, रात्री आज मी फोनवरती बोलेन त्याच्याशी, आणि मुंबईला आल्यावरती कडकडून मिठी मारेन। धन्यवाद। हे होते राज ठाकरे यांनी सचिन बद्दलच्या आपल्या भावना आणि आपल्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। आपण देखील सचिनला या महाशतका संदर्भात आपण देखील खूप खूप शुभेच्छा देऊया। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सह देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।